खरं तर आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी जर पाहिलं तर इथल्या भूमिपुत्रांनी एक आवाज उठवला होता रेड लाईन ब्ल्यू लाईनच्या संदर्भात. त्यामध्ये जलपर्णीचा विषय देखील घेतला होता आणि त्याविरुद्ध जर आपण पाहिलं तर आंदोलन उपोषण देखील केलं होतं. परंतु त्या उपोषणाचं नेमकं काय झालं, त्या चर्चांचं नेमकं काय झालं, प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आलं होतं, आमदार असतील किंवा शिक्षक आमदार असतील यांच्याकडून सकारात्मक अशी चर्चा झाली होती, परंतु त्या चर्चेचं काय आणि नेमकं पुढे काय झालं हे मात्र अनुत्तरितच राहिलेलं आहे. परंतु जे काम कुणालाही जमलं नाही ते काम आता पावसानेच केलंय. मंडळी नमस्कार, मी अनिकेत, आपण पाहताय ठळक वार्ता. खरं तर आपण पाहिलं तर बदलापूर शहराच्या उल्हास नदीला गेल्या अनेक महिन्यांपासून जलपर्णीने विळखा घातला होता. खरं तर ही जलपर्णी फक्त माणसांसाठी नाही तर जलचर प्राण्यांसाठी देखील हानिकारक होती. परंतु या ब्रिज, सध्या मी उभा आहे बदलापूरच्या वालेवली ब्रिज वरती. खरं तर हा महत्वपूर्ण असा ब्रिज आहे आणि या ब्रिजच्या खाली जर आपण पाहिलं तर उल्हास नदी वाहते आणि ही उल्हास नदी गेल्या अनेक महिन्यांपासून विषारी जलपर्णीच्या विळख्यात सापडली होती. या ब्रिजवरनं अनेक लोकप्रतिनिधी आले असतील. निवडणुकी दरम्यान अनेक लोकप्रतिनिधींनी आश्वासन दिले होते की नदीसाठी जो प्रकल्प असतो, नदीसाठी जी निधी असते ती आम्ही मंजूर करून देऊ. इथले मुख्य अधिकारी असतील त्यांनी देखील आश्वासन दिलं होतं की आम्ही काम सुरू केलंय, येणाऱ्या काही दिवसांमध्ये नदीचं जे पात्र आहे, नदी जी आहे ती साफसफाई केली जाईल. परंतु मात्र हे सर्व कागदावरच पाहायला मिळाले. जे काम इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना जमलं नाही, जे काम इथल्या खासदार आमदारांना जमलं नाही, ते पावसाच्या एका पाण्याने केले. खरं तर पावसाला सुरुवात झाले आणि सध्या आपण जर हे चित्र पाहिलं तर या ठिकाणी काही दिवसांअगोदर जलपर्णी होती, विषारी अशी हिरवी चादर जी आहे ती संपूर्ण उल्हास नदीमध्ये पसरली होती. परंतु पावसाला काही दिवसातच सुरुवात झाली आहे आणि ही जलपर्णी जी आहे ती पावसामुळे जी आहे ती नष्ट झाली आहे. ती वाहत जी आहे ती दुसऱ्या टोकावरती आपल्याला जाताना पाहायला मिळते. खरं तर हे काम इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींचं होतं की त्यांनी निधी मंजूर करून नदी स्वच्छतेसाठी काही योजना राबवल्या गेल्या पाहिजे होत्या. परंतु तसं न होता जे काम लोकप्रतिनिधींना जमलं नाही ते पावसाने केलंय. त्यामुळे एकीकडे आपण म्हणतो की पावसाळा आला की लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, परंतु पावसाचे हे असे फायदे देखील बदलापूरकरांना सध्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींची जी नाकामी आहे ती पुन्हा एकदा लोकांसमोर आले. खरं तर नद्यांसाठी मोठमोठे लाखोचे निधी मंजूर होतात नदी साफसफाईंसाठी, परंतु अक्षरशः जर बदलापूर शहरात जर आपण पाहिलं तर यामध्ये हे सर्व कागदावरच पाहायला मिळते. आता प्रशासन याकडे कशा प्रकारे पाहतंय आणि जे लोकप्रतिनिधींना जमलं नाही ते काम एका पावसाने केल्यामुळे आता पावसाचं सर्वत्र कौतुकच करताना पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी अनिकेत, ठळक वार्ता बदलापूर.